ओमायक्रॉनचा सा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यात अठरा वर्षावरील नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून चार लाख नागरिकांना लसीकरण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे शहरी आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य के केंद्रात हे लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या केंद्रावर पुरेशा लस आणि औषधं उपलब्ध आहेत परदेशातून गेल्या महिन्यात एकशे तीस नागरिक जिल्ह्यात आले होते या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही